थँक यू डीजे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत. संगम स्पोर्ट्स क्लब ओपनिंग प्लेअर पाठवून द्यायची आहे. विनंती असणार आहे संगम स्पोर्ट्स क्लब. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कॉम्ब बॉक्स मध्ये यायचं आहे. केवळ एकच एक्स्ट्रा प्लेअर राहील. मुन्ना अंतिम मेगा फायनलच्या मॅचला मित्रांनो इथे सुरुवात होते. तत्पूर्वी निश्चितच काही आमचे सहकारी त्यांचा विशेष आभार व्यक्त करणार आहोत. सदर कार्यक्रमासाठी आपण पाहतोय जी विद्युत रोषणाई पाहायला मिळते, जो विद्युत ज्योत आपण फ्लड लाईट्स पाहतोय, ज्याची सोय निश्चितच ज्यांच्या माध्यमातून झाली आहे, त्यांचं काम ज्यांनी केलं आहे, ते प्रसाद डेकोरेटर्स लोअर परेल यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत. मनकपूर्वक त्यांचे आभारी असणार आहोत. उत्तम असं विद्युत रोषणाई या संपूर्ण स्पर्धेसाठी. मॅच इथे ऑन होईल. प्लेचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवरून विपिन सज्ज होतोय. फलंदाजी मार्क मध्ये स्ट्रायकिंग इन ला अजय तोडकर. पुन्हा एकदा स्वर चेंडू येत असताना बालमित्र विपिन आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. तो अंतिम मेगा फायनलचा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळी पहिलेच दोन चेंडू आपण पाहतोय. लगतचे दोन स्वर चेंडूने सुरुवात केली बॅकफूटला येत असताना. यावी शडामपूल स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल एक धाव या चेंडूवरती. एका धावेने धाव फलक जाईल तो यावी तीन या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला इथे प्रगतीपथावर असताना विपिन फुल टॉस ऑनच्या दिशेने खेळून काढला जाईल. यावी या चेंडूला एक धाव कम्प्लीट. आणि दुसऱ्या धाव्याचा इथे प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. शांत यावी पाहायला मिळतील. जरा थोडीशी संयमी खेळणी करायचा प्रयत्न. मागील मॅचमध्ये जरूर अंडर प्रेशर होते, बरेचसे विकेट पहिल्या षटकामध्ये गमावले होते. यावी मात्र ओपनिंग पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न असेल. स्विंग आणि मिस यावी गती परिवर्तन होतं. चेंज ऑफ पेस, अतिरिक्त उसळी देखील चेंडूवरती मिळाली. एक्स्ट्रा बिट ऑफ बाउन्स, डॉट बॉल येत असताना चार धावा दाफलकावरती लगावल्या गेल्या. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. अजय तोडकर आणि प्रवीण ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता अजय तोडकर. दुसऱ्या बाजूला आपण प्रवीणला पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा ऑनसाच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अपील देखील होती, कुठे ना कुठेतरी बॅटची एज देखील यावेळी चेंडूवरती घेतली. एक धाव डिक्लेअर स्वरूपात जरूर इथे प्राप्त होईल. एका धावेने धाव फलक जाईल तो यावेळी पाच या धावसंख्येवरती. फाईव्ह रन्स ऑन द बोर्ड संगम स्पोर्ट्स क्लब. एक रोमांचक मॅचमध्ये विजय प्राप्त करत असताना यावेळी अंतिम मेगा फायनलमध्ये जरूर धडक मारली आहे. या मेगा फायनलमध्ये कोणता संघ असेल जो या संपूर्ण ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल, आता त्याचं अंतर बिडरीत सहा चषक आपला नावे करत या संपूर्ण स्पर्धेवरती अधिराज्य गाजवेल.
यावेळी मात्र निशिताच कॉट बिहाइंड द विकेट, बॅटची साइड एज आणि खूप चांगली कॅच. विकेट नंबर वन. तर या मॅचमध्ये मित्रांनो प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र 2001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आशुतोष कांबळे यांच्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. प्रत्येक बॅटरसाठी प्रति षटकारामागे 2001 रुपयांचं पारितोषिक असेल. नवीन बॅटर आकाश सज्जवतोय. मित्रांनो पहा काही शब्द चेंज झालेत ICCच्या माध्यमातून. बॅट्समन आता शब्द ऑप्सिलेट झालाय, पूर्ण आता बाहेर काढण्यात आलाय. आणि बॅटर हा नवीन शब्द इंट्रोड्यूस झालाय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच हा शब्द देखील क्रिकेटमधून ऑब्सोलीट करण्यात आला आहे. त्या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा शब्द जरूर इंट्रोड्यूस केला गेला आहे. याचं कारण, याचं रिझन एकच होतं मित्रांनो, महिला क्रिकेट, विमेन्स क्रिकेट देखील तेवढ्याच चांगल्या प्रकारे आता ग्रोथ होताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारचा प्रतिसाद महिला क्रिकेटला देखील मिळताना पाहायला मिळतोय, ज्या दर्जाचं विमेन्स क्रिकेट होताना पाहायला मिळत आहे, आणि त्यानुसार निश्चितच गुडनगर तरी बॅट्समॅन आणि मॅन ऑफ द मॅच हे पुरुषत्व दर्शवणारे काही शब्द आहेत, ज्यामध्ये निश्चितच विमेन्स क्रिकेटमध्ये ते घेत असताना कुठे ना कुठेतरी अनेक अडथळे, अनेक जरूर आपण पाहतो. जे रिप्लाय झाले त्यावरून ICCने काहीसे बदल, चेंजेस केलेत, त्यानुसार बॅटर आणि प्लेअर ऑफ द मॅच हे दोन शब्द इंट्रोड्यूस होताना आपण पाहतोय. खोलवर डब्बाचा चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली, डिफेन्स जरूर केला. या चेंडूवरती एकदा वर्जित आणि एकाच धावती समाधान मानतील. एका धावाने धावफलक जाईल तो यावी 6 या धावसंख्येवरती, 6 रन्स ऑन द बोर्ड. तेमी सहजाचे याच सूत्रानुसार ज्या प्रकारे मागील मॅचमध्ये पुढे सरसावले, कासवाच्या गतीने का होईना परंतु मॅचमध्ये पुढे सरसावत राहणं इम्पॉर्टंट असतं. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट असते, धावफलकावरती लगावणं इम्पॉर्टंट असतं. यावी हलक्या त्याने शेंडूला केव्हा स्टिअर केलाय, दिशा दाखवली आहे, गोलंदाजाच्या पेसचा उपयोग केलाय. अंतिम क्षणी चेंडूला रिस्ट इथे मात्र केवळ रोल केली गेली, निश्चितच गाईड करत असताना यावरती एक धाव वर्जित, एका धावेने धाव फलक 7 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. आणि इथे मात्र रॉंग एंडला केला गेलेला थ्रो पाहायला मिळतोय. मिसकम्युनिकेशन होतं, संधी जरूर होती परंतु रॉंग एंडला थ्रो, परिणाम इथे मात्र एक रिस्की सिंगल इथे कम्प्लीट केली जाते. आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 9 या धावसंख्येवरती, 9 रन्स ऑन द बोर्ड. संगम स्पोर्ट्स क्लब दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय, सिद्धिविनायक ग्रुप. षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. 9 धावा धाव फलक्यावरती, सावध संत गतीने पुढे सरसावताना संगम स्पोर्ट्स क्लब. त्या दरम्यान संपूर्ण आयोजन समितीला आपण पाहतोय, रामभाऊ यांनी देखील भेट दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील विशेष आभारी असणार आहोत. संख्या धाफलक्यावरती 10, एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा डबल डिजिट मध्ये जात असताना दुहेरी आकड्यात संगम स्पोर्ट्स क्लब, संघाची धावसंख्या. डाऊन द लेग स्टिकची लाईन, व्हाइट बॉलचा इशारा आहे यावी पंचांच्या माध्यमातून. एकदा अतिरिक्त धाव धाव फलकात ऍड होईल, 11 धावा धाव फलकावरती. समोरच्या दिशेने जो फलंदाज षटकार खेचेल त्याला इथे मात्र 2001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आशुतोष कांबळे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावण्यात आले. तब्बल 2001 प्रति षटकारामागे प्रत्येक फलंदाजाला या मॅचमध्ये असेल हे पारितोषिक. खुलवा डब्याचा चेंडू, ब्लॉक होल पाहायला मिळतो यावी, ड्राईव्ह केलं जातं यावी या चेंडूला एका धावेसाठी.
षटक क्रमांक दुसरे इथे प्रगतीपथावरती असताना धाव फलकावरती नजर टाकायची झाली, धाव फलक जाऊन पोहोचलाय तो यावेळी करण रेट 6.55 च्या सरासरीने 12. जर आकाशांनी षटकारा मारला तर अण्णा यांच्याकडून 1000 रुपये एकच रोख रक्कम पारितोषिक. सुरेख फटका यावेळी मात्र या चेंडूवरती मिळतील त्या दोन धावा, माफ करा एक धाव, एक धाव केवळ एक डिक्लेअर. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 13. डीजे सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा. विपिन पुन्हा एकदा सज्ज होतील सेकंड स्पेल साठी. लक्षात घ्या, मी विनंती करेन पुन्हा एकदा सिद्धिविनायक, आपण 10 मिनिटांचा अवधी घेतलाय 2 षटकं हाताळण्यासाठी, बराचसा विलंब लागावला गेलाय, थोडी घाई करा, घाई करावी लागेल. विनंती असेल पुन्हा एकदा माझी. एक धाव या चेंडूवरती हर्षित होईल एका धावेने. आपण पाहतोय खूप चांगला इथे करंट अंडेट जरूर राखलाय संगम स्पोर्ट्स क्लंग संगम स्पोर्ट्स क्लब या संघाने. त्याच धावगतीने जर हा संघ पुढे गेला तर 30 धावांपर्यंतची मदल मारू शकतो आणि 30 धावा या संपूर्ण मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून खूप चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे संगम स्पोर्ट्स क्लब या संघाकडे हे देखील ध्यानात ठेवावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. परंतु या ठिकाणी सिद्धिविनायक ग्रुप संघाला कमबॅक करावा लागेल आणि त्यासाठी आवश्यक असेल ती विकेट, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. खूप चांगल्या प्रकारे पार्टनरशिप पुढे जाताना सरसवताना पाहायला मिळते. यावी शॉर्ट पिच डिलिव्हरी पाहायला मिळते, हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन पूर्णतः मिस केली. यावी लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत, लांब होऊन घेण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येत असताना डॉट बॉल प्रेशर निर्माण करू शकतात परंतु कन्सिक्युटिव्हली कन्सिस्टंटली एकामागोमाग एक डॉट बॉल खेळवावे लागतील आणि डॉट बॉल जेव्हा येत असतात तेव्हा मात्र फलंदाज देखील काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये मात्र आपली विकेट देखील प्रदान करताना अनेक वेळा पाहायला मिळतं. 14 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात संगम स्पोर्ट्स क्लब. यावेळी बॅटच्या आउटसाइड एज परंतु जातोय ओव्हर दी कीपर, लॉंग स्टॉप रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. यावी एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल ती फलंदाज प्रवीणला, धाव फलक जाईल तो यावी 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड, नशिबाची साथ देखील यावी प्रवीणच्या निश्चितच बाजूने होती. बॅटची आउटसाइड एज घेण्यात यशस्वी ठरले होते विपिन, परंतु निश्चितच आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडूने राईज केला, उसळी घेतली आणि निश्चितच आपण पाहतो यावी कीपरच्या डोक्यावरून. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेल मध्ये मी पुन्हा एकदा लक्ष देईन ते काउंट डाऊन वरती जो टाइम घेतला जातोय सिद्धिविनायक ग्रुप, बराचसा विलंब लागवला जातोय. 12 मिनिटांचा अवधी, अजूनही तिसरं षटक आपण षटक हाताळत आहे आणि 12 मिनिटांचा अवधी खर्च केलाय. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न चेंडू हवेत आहे, डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल करेल. एक धाव या चेंडूवरती हर्षित, एका धावेने धाव फलक जाईल तो यावी 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. चला सिद्धिविनायक ग्रुप विनंती असेल थोडी घाई करा, आपण जो टाईम आहे त्याच्या बऱ्याचशा लांब राहत आहे, अंतिम क्षणी आपल्याला पेनल्टी बसू शकते. लक्षात घ्या 3 धावांची इथे पेनल्टी आहे, जर 25 मिनिटांच्या आत आपण इनिंग कम्प्लीट केली नाही तर आणि एकच विकेट आत्तापर्यंत गमावली. यावेळी खूप चांगला उपयोग बॉटम हँडचा, चेंडूला खाली ठेवतायत अलॉंग द कार्पेट, चेंडूला केवळ ड्राईव्ह केलं जात आहे, यावेळी फ्लिक केलं जात आहे खऱ्या अर्थाने. आणि एकच धाव या चेंडूवरती, एका धावेने धाव फलक जाईल तो 17. कूल काम माइंडेड हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत, योग्यरित्या आपले प्लॅन एक्झिक्यूट करतायत, पार्टनरशिप बिल्ड केली जाते आहे, स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येला एक खूप चांगल्या प्रकारचा इथे आकार दिला जातोय. यावी बॅटचे आउटसाइड एज आणि ब्रेक थ्रू मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय विकेटचं बदल.
यावेळी मात्र प्राइज येत आहे हॅट्रिकला आशुतोष यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. प्रत्येक हॅट्रिकला 5001 रुपये पारितोषिक. षटक क्रमांक तीसरा देखील मित्रांनो ते समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 17. नवीन गोलंदाज बॉलर महेश सज्जवतील यावी गोलंदाजी मार्कवरती. चांगला फटका येतो यावी, परंतु दिशा जर पाहिजे झाली तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, ज्या ठिकाणी मिळेल ती केवळ एक धाव. स्टील 1 रन, ओनली 1 रन आणि एका धावीने धावफलक जाईल तो यावी 18 या धावसंख्येवरती. प्रोजेक्टेड स्कोर जो आपल्याला दाखवतोय 27 ते 28, कमीत कमी 30 धावांचा पल्ला इथे गाठण्याचा प्रयत्न असेल संगम स्पोर्ट्स क्लब संघाचा निर्धारित 5 षटकांमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळला जातो आहे. शॉर्ट पिच डिलिव्हरी, हार्ड लेंथ हिट करण्याचा प्रयत्न, परंतु ज्या प्रकारे गती तितकीशी नाहीये महेश यांच्या चेंडूमध्ये, त्यामुळे निश्चितच अत्यंत सहजरित्या बॅकफूटवरती येत आहेत. शॉर्ट आर्म जॅब वारंवार केले जात आहेत आणि एक एक धाव इथे वसूल केले जात आहेत. परंतु खूप चांगल्या प्रकारचं एक दृश्य आहे की कुठल्या प्रकारचा रूम दिला गेलेला नाहीये. स्टंप टू स्टंप अटॅक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावी मात्र निश्चितच मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटच्या बॉटम एजला चेंडू ब्रश होईल, बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल एक धाव या चेंडूवरती. एक एक धावाने पुढे सरसावताना संगम स्पोर्ट्स क्लब संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती यावी 20 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलक्यावरती. अक्षय परब आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा मित्रांनो बिडीचा चषक 2022 पर्व दुसऱ्या या स्पर्धेतील विद्युत झोतातील खेळवली जाणारी ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. लेट कट करण्याचा प्रयत्न मिस झाले पूर्ण दहा यावी. बरेच लेट झाले प्रवीण. डॉट बॉल येत असताना प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र अत्यंत महत्वाचा राहील, इम्पॉर्टंट राहील. अक्षय परब आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून ज्या प्रकारचा हा अद्भुत विहंगम सोहळा मित्रांनो तुम्हाला सर्वच क्रिकेट रसिकांसाठी अंतिम मेगा फायनलची मॅच. आयोजन समितीमधील कोणीतरी यायचंय त्वरित लक्ष द्यायचंय. प्रसाद विनंती असेल, प्रसाद डेकोरेटर प्रसाद त्वरित त्या ठिकाणी जायचंय आणि समोरचे हॉलिजन बंद करायचे. प्रसाद डेकोरेटर कुठे असेल त्वरित मॅच संपसा. धन्यवाद धन्यवाद. हो हाय चाल. सॉरी आम्ही यावेळी मात्र प्रवीण कुर्लेकर वरती प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय आणि आशुतोष कांबळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला सर्व खेळाडूंना 2001 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. ओटोमी थँक्यू डीजे. खराब चेंडू यावी व्हाइट बॉलचा इशारा असताना अक्षय बातल उर्फ मोठा याच्याकडून पारितोषिक आलंय. लगातार 3 समोरच्या दिशेने षटकार खेचले गेले तर 10001 रुपयांचं पारितोषिक असेल. विच इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग.
ह्यावेळी मात्र षटकारामध्ये थोडासा फेरबदल होतोय. लगातार दोन षटकार मारले तर आशुतोष कांबळे यांच्याकडून 10,001 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. लगातार दोन षटकारांना 10,000 रुपये एक रोख रक्कम. आणि याचबरोबर लगातार चार षटकांचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. 22 धावा धावपळकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. हॅट्रिक साठी देखील सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक साठी 5,001 रुपयाचा रोख रक्कम देण्यात येईल आशुतोष कांबळे यांच्याकडून. खूप चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळाला. ज्या प्रकारे लेंथला ओळखलं तर नंतर चेंडूला मात्र ऑनच्या दिशेने इथे खेळून काढला गेलाय. 2 धावांसाठीचा फटका. अंतिम षटक असेल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. ज्या ओव्हरमध्ये इथे जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. सुनील शेलार गोलंदाजी मार्कवरून तर प्रवीण बॅटिंग मार्कवरती. यावेळी टॉप एज लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. बघा जेल होईल का त्यांना. ही नो मॅन्स लँड रिजनमध्ये चेंडू टप्पा पडताना तद्वर इथे 2 धावा अर्जित. क्विक रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो जेव्हा जेव्हा रनिंग बिटवीन द विकेटचा विषय येतो तेव्हा तेव्हा यस नो आणि वेट या 3 शब्दांचा आपल्याला योग्य तो ताळमेळ साधायचा असतो आणि त्याला अनुसरून रनिंग बिटवीन द विकेट साधायची असते. ते मात्र इथे खूप चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशनने इथे करून दाखवलं या दोघांनी. 2 धावांच्या मध्ये त्याने 26. यावेळी चांगला फटका कवाच्या डोक्यावरून. या 2 धावांच्या मध्ये त्याने धाव फलक जाईल. ते यावेळी 28 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक शेवटचं 5वं प्रगतीपथावरती असताना पाहतोय मित्रांनो 28 धावा धावफलकावरती. चला थोडी घाई करा. विनंती असेल दोन्ही संघांना. बराचसा विलंब झाला ऑलरेडी. चांगला फटका यावी ऑन साईडच्या दिशेने. 1 धाव या चेंडूवरती अर्जित. एका धावे धाव फलक 29. चांगला फटका येतोय. एक्स्ट्रा कव्हर रिचर मध्ये पाहूया झेल होऊ शकेल का. त्या ठिकाणी विपिन सज्ज आणि कॅच पकडली जाईल. थँक्यू डी जे. या चेंडूवरती जर षटकार खेचला गेला बंटी यांच्या माध्यमातून पुढील चेंडूवरती तर ओमकार सावंत यांच्या माध्यमातून 2,001 रुपयांचा पारितोषिक. या चेंडूवरती मात्र फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. 29 धावा धावपळकावरती 30 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलं आहे. सिद्धिविनायक ग्रुप
केस टाइल दुसरा इनिंगचा खेळ चालू होत आहे. सिद्धिविनायक क्रीडा मंडळाला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज, 5 षटकात. हॅलो पंच, जरा सामना थांबवायचा आहे. सत्कार करण्यात येईल. पंच जरा 5 मिनिटं थांबायचे. आपल्या ते जाहीर सत्कार करण्यात येईल. मुरगरांना यांचा सत्कार करतील अक्षय परब. सावधान, कल भारी बरसा. कृपया घर से बाहर न निकले. कल छुट्टी और ये प्रॉमिसेस रखे ना रखे, फ्रेश नो मोर फ्रेशनेस का प्रॉमिस हमेशा रखे, फ्रेश नहीं. यानंतर रामबाई यांचा सत्कार करतील अक्षय परब. रामबाई रामबाई धन्यवाद. यानंतर अजित सिंग यांचा देखील सत्कार करण्यात येईल इथे. अजित सिंग अजित सिंग उर्फ देवा भाय यांचा देखील इथे सत्कार करण्यात येईल. यानंतर मारी देवेंद्र यांचा देखील सत्कार करण्यात येईल. मारी देवेंद्र यानंतर देखील डीजे डीजे प्रशांत भाई यांचा देखील सत्कार करण्यात येईल. प्रशांत भाई यांचा देखील सत्कार करण्यात येईल. सर्व मान्यवरांचे आभार. पंच सामना चालू करायचा आहे. ओल टू ओमी सामना चालू होत आहे. संगम स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सिद्धिविनायक क्रीडा मंडळ. जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. पहिले शतक घेऊन येत आहे तो अजय तोडकर. जस्ट कॉम्प्लिमेंट इच अदर, व्हॉट अ ग्रेट पार्टनरशिप दिस हॅज बीन. ग्रूमिंग मीट्स क्रिकेट.
जय हिंद जय महा। सामन्याला सुरुवात पहिलं वैयक्तिक पहिलं व संघासाठी पहिलं शतक येत आहे तो अजय। लगातार दोन मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक ज्याने कमावलं असा अजय, तर त्याला सामोरा जाईल तो सुनील। चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, त्यावर डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, एक चेंडू एक धाव, चांगला चेंडू अजय यांच्या मार्फत। चांगला चेंडू फ्लिक केलाय ऑनच्या दिशेने, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण, फंबल काहीच, त्यावर एक धाव, चोरटी अशी एक धाव। सागर यांच्याकडून फंबल होता ना, दोन चेंडू दोन धावा। तिसरा चेंडू घेऊन येते तो अजय, त्यांना सामोरा जाईल नवीन फलंदाज योगेश। चांगला चेंडू पर बाईच्या स्वरूपात एक धाव, चांगली गोलंदाजी अजय यांच्याकडून, तीन चेंडू तीन धावा। शतकातील चौथा चेंडू, चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यावर झेल, बंटी यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण, झेल झालाय योगेश दुसऱ्या चेंडूवर बाद होताना। पहिला झटका सिद्धी नाही क्रीडा मंडळाला। कट करण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू, षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक, एकूण धाव संख्या तीन धावा। षटकातील शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळणार, डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धावा, चांगला फटका सुनील यांच्या मार्फत। संघाची धाव संख्या पाच धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर, अजूनही चार षटकात 25 धावांची गरज। ललित कला भवन जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांनी तिथून प्लीज उठायचं आहे। ललित कला भवन जवळ जे प्रेक्षक बसलेत सहकार्य करायचंय मंडळाला। प्लीज शेवटच्या मॅचसाठी सहकार्य करायचंय। संघाची धाव संख्या पाच, दुसरं शतक घेऊन येत आहेत आकाश, सामोरा जाईल तो दीपक।
नुकताच मित्रांनो मान्यवरांचा सत्कार होईल, बंटी यांचा सत्कार करतील ते अक्षय बात्तल। मंडळाला भेट दिल्याबद्दल बंटी यांचे खूप खूप आभार। सामन्याला सुरुवात दुसरं शतक घेऊन येत आहेत ते आकाश, त्यांना सामोरं जाईल तो दीपक। सामना चालू करायचा आहे, दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू त्याला सामोरं जातील ते दीपक। चांगला चेंडू एलबीडब्ल्यू चा अभिला आणि धाव एलबीडब्ल्यू अंपायर डिसिजन। क्रीडा मंडळाला दीपक वैद्य स्वरूपात केलं आकाश यांनी, तर नवीन फलंदाज दाखवले होते ते विपिन। एकूण धाव संख्या 5, दोन गड्यांच्या बाद होता। चांगला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात, रनआउटचा प्रयत्न त्यावर चोरटी अशी एकदा विपिन यांच्या मार्फत। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगलं क्षेत्ररक्षण सुशांत यांच्याकडून। चांगला चेंडू कट केलाय स्वप्नेश यांच्या मार्फत झेल, पुन्हा चांगला झेल सुनील तंबूच्या दिशेने, परत चांगली गोलंदाजी आकाश यांच्याकडून। एका षटकात दोन नवीन फलंदाज निखिल खेळपट्टीवर, षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक। आणि त्यावर वाईट, काहीच नियंत्रण घालवताना आकाश, वाईट चेंडू। संघाची धावसंख्या 7 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर। षटकातील चौथा चेंडू सामोर जातील ते निखिल। चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण, पण चोरटी अशी एक धाव। संघाची धाव संख्या 8, षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आकाश यांच्या। स्ट्राईक वर आहेत ते विपिन। चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट स्वरूपाचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण अमर यांच्याकडून। चांगला फ्लिक केलाय चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात, त्यावर चोरटी अशी एक धाव। संघाची धाव संख्या, संघाची धावसंख्या 9, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9। अठरा चेंडू 21 धावांची गरज, वैयक्तिक दुसरं शतक हाताळताना अजय, त्यांना सामोरे जातील विपिन। संघाची धावसंख्या 9 धावा।
चांगला चेंडू, मोठा फटका त्यावर डिक्लेअरच्या स्वरूपात दोन धावा, चांगला फटका विपिन यांच्याकडून, पहिल्या चेंडूवर दोन धावा, संघाची धाव संख्या 11, तीन गडी बाद 11 धावा, अजूनही जिंकण्याकरिता 19 धावांची गरज, 17 चेंडू 19 धावा. शतकातील दुसरा चेंडू, चांगला चेंडू त्यावर झेल घेण्याचा, काहीच नियंत्रण घालवताना पण डॉट स्वरूपाचा चेंडू, तुषार यांच्याकडून मोठा झेल घेण्याचा प्रयत्न पण असफल, काहीच फंबल होताना तुषार, एक नामांकित क्षेत्ररक्षक संगम स्पोर्ट्स क्लब मधील. कट केला त्यावर झेल सुटताना डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, अमर कर्ण काहीसा झेल सुटताना डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, एकूण धाव संख्या 12 धावा, तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा, अजूनही षटकातील तीन चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज, कट करण्याच्या प्रयत्नात झेल सुटला. षटकातील चौथा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी अजय यांच्याकडून, षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक, बिपिन काहीसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी अजय यांच्याकडून मेगा फायनल मध्ये, बिपिन काहीसे कन्फ्यूज होताना अजय यांना खेळताना, षटकातील शेवटचा चेंडू, धाव संख्या 12 धावा. कट केलाय चेंडू त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नेश यांच्याकडून, शतक संपताना अरे सर कॅमेरामॅनचं खरंच कौतुक करेन ज्या प्रकारचा निश्चितच दृश्यता कॅमेरामध्ये आपल्या टिपलेत, दोन निश्चितच आपण बालकं पाहतोय, दोन चिमुरडी ज्यांच्या माध्यमातून लेट नाईट क्रिकेटचा इथे आनंद घेतला जातोय, ज्या प्रकारे टेरेसवरती आपण पाहतोय या क्रिकेटचा उत्साह महिला वर्गामध्ये देखील आपण पाहतोय, त्याचमुळे का होईना आपण मी मागाशी जुले केला, थँक्यू डीजे मी मगाशीच उल्लेख केला की विमेन्स क्रिकेट महिला क्रिकेट देखील तेवढ्या उच्च दर्जावरती जाऊन पोहोचलं आहे. जर इंडियन विमेन्स क्रिकेटचा विचार करायचा झाला तर मित्रांनो निश्चितच यावर्षी सेमीफायनलमध्ये पोहोचू शकला नाही आहे विश्वचषकाचा भारतीय संघ, परंतु ज्या प्रकारे गतवर्षीचा जो विश्वचषक असेल, गतवेळेचा T20 विश्वचषक असेल, अंतिम मेगा फायनलपर्यंत भारतीय संघाने धडक मारली होती. विमेन्स क्रिकेटमधील रेकॉर्ड जर पाहिजे तर सर्वाधिक धावा या भारतीय क्रिकेटरच्या नावावरती मिथाली राज हिच्या नावावरती पाहायला मिळतात. विमेन्स क्रिकेटमधील सर्वाधिक जास्त विकेट्स या झुलन गोस्वामी जी भारतीय गोलंदाज आहे तिच्या नावे पाहायला मिळतात. स्लाइस केला जातोय, कट केला जाईल यावेळी चेंडूला, दोन धावांसाठी चांगला फटका पाहायला मिळतोय. विपिन सुरुवातीच्या क्षणी काहीसा झगडत होता परंतु यावेळी आता चांगल्या प्रकारे सेट झालाय आणि या चेंडूंवरती बरं स्थान पाहायला मिळतोय. हलकासा रूम प्राप्त झाला होता, त्या रूमचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला आणि निश्चितच स्लाइस करत असताना दोन धावा ओव्हर दी पॉइंट. कौतुक करेन अजय तोडकरचं ज्या प्रकारचा स्पेल त्याने हाताळला, क्षेत्ररक्षणाची साथ या देखील मॅचमध्ये तितकीशी त्याला लाभली नाहीये, परंतु ज्या प्रकारे आपल्या बाजूने 100% योगदान देण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे. खूप चांगला फटका कवरच्या दिशेने, दोन धावांसाठीचा फटका, विपिन ऑन फायर नाव, सलग लगातार दोन चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू जर पाहिजे झाला तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ स्पॉट पिच केला गेलेला होता, बॅकफूटला येत असताना कट, त्यानंतर यावेळी
फ्रंटफुट वरती आपल्याला पाहायला मिळतो दोन धावांचा फटका, दोन धावाने धावफलक जाईल तो यावी 17 या धावसंख्येवरती, 3 गडी बाद 17 धावा धावफलक्यावरती. धावसंख्या धावफलक्यावरती 17, 3 गड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती अंतिम मेगा फायनलची ही मॅच मित्रांनो. अंतिम फेरी करंडक असणार आहे तो झळाळता नजरेसमोर. चॅम्पियनशिप इथे मात्र पन्नाला लागलेली असणार आहे. कोणता संघ असेल तो अंतिम महाविजेता संघ ठरेल. क्षितज मित्रांनो, प्रथम येणं सर्वाधिक महत्त्वाचं असतं. चंद्रावरती पहिल्यांदा कोण पोचलं सगळ्यांनाच माहिती आहे, पण दुसऱ्यांदा कोण पोचलं, दुसऱ्या क्षणी तो दुसरा कोण होता हे कोणालाच माहीत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी पहिला कोण जातो, पहिलं कोण असतं हे सर्वांनाच माहीत असतं. त्यामुळे पहिला होणं अत्यंत महत्त्वाचं, प्रथम क्रमांक देखील तेवढाच इम्पॉर्टंट, अर्थातच फायनलिस्ट देखील तेवढाच बरोबरीचा हकदार असतो. परंतु अंतिम क्षणी शेवटच्या मॅचमध्ये 19-20 जरी फरक असेल तरी मात्र त्या 20 राहणं नेहमीच गौरवास पात्र असतं. धावसंख्या धावफलक्यावरती 19, 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. यावे मिस टाइम स्ट्रोक आहे चेंडू हवेत, वाईडिश लॉंग ऑन मध्ये खूप चांगली कॅच, मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर विपिन जाईल यावी. जरूर झालेत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने कुठेतरी घेऊन जात होते, परंतु हा अडथळा बंटी यांनी दूर केलाय. विकेटचं पतन जरूर करून दिलंय आपल्या संघासाठी, ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नवीन बॅटर निखिलच्या माध्यमातून देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटच्या पुन्हा रडारमध्ये चेंडू येत नाहीये. मिडल ऑफ द बॅट फटके पाहायला मिळत नाही, तितकंच चांगलं टायमिंग पाहायला मिळत नाही. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळेल ती 20, आवश्यक असणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी 10 धावा कंपल्सरी चेस हा जो नियम आहे त्यानुसार या 10 धावा बनवाव्याच लागतील. मित्रांनो आठवा तो अंतिम मेगा फायनलचा सामना. गोलंदाजी मागवरती सुशांत, मागील मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता, 4 विकेट्स आपल्या अंतिम ओव्हरमध्ये घेतले होते ते. सुशांत सज्ज होत आहे द्यावी, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. माइक चेक. मिस टाइम स्ट्रोक, लीडिंग एज चेंडू हवेत आणि इथे मात्र चेल.
आपल्यासोबत जोडले जात आहेत मनीष सिंग जी अर्थातच परेल श्री म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ज्यांची ओळख ते मनीष सिंग यांचं देखील इथे आगमन झालंय. आपलं देखील साहेब हार्दिकचं स्वागत. अंतिम मेगा फायनलची मॅच दोन चेंडू जागे शिल्लक 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. एका बाजूला संगम स्पोर्ट्स क्लब तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक ग्रुप. मॅच थांबवायचे बॅटर बॅटरचं नाव महेश. थँक्यू. येस सर महेश सज्ज होतोय यावी स्ट्रायकिंग एंडला. दोन चेंडू 6 धावांची आवश्यकता. यावी मात्र स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न. ब्लॉक ऑल डिलिव्हरी पाहायला मिळाली. एकच धाव या चेंडूवरती अर्चित. आता मात्र मॅच असेल शेवटच्या चेंडूवरती. लास्ट बॉल फिनिश पाहायला मिळेल का. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मित्रांनो एशिया कप फायनल इंडिया विरुद्ध बांगलादेश अशीच सिच्युएशन. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना सौम्य सरकारच्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने दिनेश कार्तिकने मारण्याचा षटकार आताही आठवतोय. अशाच प्रकारची काहीशी कामगिरी होईल का. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अभि फलंदाज संकेत. शेवटचा चेंडू 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. लास्ट बॉल 5 डिलेरीज 5 फिफर 5 धावांची आवश्यकता. अकोटप्पाचा चेंडू योग्य लेंथ. इथे मात्र डॉट बॉलने फिनिश. मॅच फिनिश. संगम स्पोर्ट्स क्लब करतोय या संपूर्ण स्पर्धेचा महाअंतिम विजेता संघ.